स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या म्हणजे 16 जुलैच्या भागात आई विमल बोलत असताना तिथे शेखर येतो. शेखर विमलची खूप मस्करी करतो. ते सुरू असताना तिथे गौरीची आई येते. अरुंधतीने यश गौरीच्या साखरपुड्याचा निर्णय घेतल्याचा मला खूप आनंद झाल्याचं रजनी बोलते. लग्नाच्या वेळी फक्त मुलगी आणि नारळ द्या असं अप्पा बोलतात. नंतर गौरीची आई सगळ्यांचा मानपान करते. मानपानासाठी आई बरोबर अनिरुद्धला सुद्धा रजनी बसायला सांगते. तेव्हा तिथे संजना येते. अरे वा, जोडीने बसलात असं संजना मुद्दाम बोलते. रजनी विमलला सुद्धा साडी देत तिला मान देते. गौरी तुझ्याबद्दल खूप बोलत असते असं रजनी विमलला बोलते. नंतर देविका अभिषेक बोलत असताना अंकिताचा विषय निघतो. देविका त्याला घडलेल्या गोष्टींबद्दल समजावते. तुझ्या बरोबर जे घडलं त्यातून तू जे शिकलास ते लक्षात ठेव. बॅड पॅच संपला आहे, आता पुढे जा असं ती म्हणते. देशमुखांकडे अंगठी आणायला कोण जाणार यावर सगळे बोलत असताना संजना तिथे मी जाते म्हणते. पण अरुंधती सुद्धा येणार बोलल्याचं समजल्यावर संजना तुम्हीच जा म्हणते. नंतर रजनी आजीला तुमचं मन खरंच खूप मोठं आहे, आमच्या गौरीबद्दल एवढं सगळं माहिती असताना सुद्धा असं ती बोलत असताना अप्पा विषय बदलतात. सगळे गेल्यावर आजी रजनीला किती संस्कार आहेत यावर बोलते. नंतर अरुंधती अप्पांना आईंपासून का लपवायचं असं म्हणते. गौरीबद्दल कांचनला सगळं नाही कळलं तर काही फरक पडणार नाही, पण कळलं तर तिचा विचार भलत्या दिशेने सुरू होईल. वंशवाढ, देशमुखांची पुढची पिढी हा सगळा विचार माझ्याही डोक्यात आला. मलाही भीती वाटली, पण नंतर मी तो विचार बाजूला सारला. कांचन तसं नाही करणार. नंतर तिच्या आणि यशमध्ये खटके उडतील आणि घरातील वातावरण गढूळ होईल असं ते बोलतात. आई तिथे नंतर सांगण्यापेक्षा आत्ता सांगूया, जे होईल ते आत्ता होऊ दे म्हणते. अप्पा तिथे कांचनला कळल्यावर तिने नाही करायचा साखरपुडा असं सांगितलं तर पुन्हा सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडेल. गौरीच्या आईला काय वाटेल असं बोलतात. यश तिथे आजीला आता काहीच नको सांगायला बोलतो. हे सगळं अनिरुद्ध ऐकत असतो. उद्यावर साखरपुडा आलाय म्हणून आपण आज काहीही कांचनला सांगायला नको असंही अप्पा बोलतात. कशाबद्दल बोलतायत हे हा सगळा विचार अनिरुद्धच्या डोक्यात सुरू होतो. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 17 जुलैच्या भागात अनिरुद्धचा भाऊ अविनाश घरी येतो. ते दोघ जण पंजा खेळतात. जिंकल्यावर मागेल ते देणार असं अनिरुद्ध बोलतो. अविनाश जिंकल्यावर तो हात जोडून या घरच्या लक्ष्मीला घराबाहेर जाण्यापासून थांबव असं म्हणतो. आता अविनाशच्या येण्याने मालिकेत काय बदल होणार ते येत्या भागात समजेल. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.